माढा लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपनं इथून पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान अशातच कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकायचाच या दृष्टीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. मोहिते पाटील जाणार हे गृहीत धरून देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभेसाठी एक खास बैठक घेतली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर बोलवलेल्या या बैठकीला माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, मानखटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील परिवार भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे. हा मतदारसंघ राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सध्या बैठकांचा सपाटा लावलाय. कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकायचाच या दृष्टीनं व्यूहरचना करण्यास सुरुवात केलेली आहे. या सर्व घडामोडींचं केंद्र सागर बंगला झालं असून माळशिरस येथील मोहिते विरोधकांची बैठक घेऊन मोठ बांधल्यानंतर आता मतदारसंघातील इतर आमदार आणि प्रतिनिधींची बैठकही फडणवीस यांनी घेतलेली आहे. तसंच माढा आणि करमाळा येथील आमदार असणारे शिंदे बंधू आणि मोहिते पाटील यांचे वैमनस्य जग जाहीर आहे. लोकसभेनंतर विधानसभेलाही शिंदे बंधूंनी मोहिते पाटील यांच्याकडून आव्हान मिळणार आहे. संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर याच पार्श्वभूमीवर दोन्ही शिंदे बंधूंनी विधानसभेप्रमाणे तयारी करून महायुतीला जास्तीत जास्त लीड देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावं असून इथं वर्चस्व असणारे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांनाही मताधिक्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. सांगोला मतदारसंघात खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाण्याच्या मोठ्या योजना मार्गी लावल्यानं सांगोल्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाय माणखटाव आणि पलटण या दोन तालुक्यातून निर्णायक आघाडी घेण्यासंदर्भात सूचना आणि व्यूहरचना आखण्यात आलेली आहे. दरम्यान पलटण येथील रामराजे निंबाळकर आणि त्यांचे समर्थक काय भूमिका घेणार यावर येथील मताधिक्य अवलंबून असलं तरी मोहिते पाटील यांच्या शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर होणाऱ्या परिस्थितीवर तोडगा काढून गेल्या वेळीपेक्षा जास्त मताधिक्यानं माढा लोकसभा जिंकण्याचा कानमंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. आता फलटणमधून रामराजे निंबाळकर कोणती भूमिका घेणार यावर भाजप लक्ष ठेवून आहे. याबाबत अजित पवार यांनाही योग्य तो निरोप देण्यात आलाय. भाजपनं सुरुवातीपासून एकतर सोबत नाहीतर विरोधी अशी स्पष्ट भूमिका घेण्याबाबत मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांना सूचना दिल्या होत्या. आता मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणं निश्चित झाल्यानं रामराजेंबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिलंय. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.